याठिकाणी प्रेक्षकांना मात्र विनंती असेल की मैदानाच्या बाजूला कमीत कमी 3 फूट अंतर सोडून सीमारेषेच्या बाहेर आपण उभं राहायचं. या ठिकाणी मात्र उपस्थित खेळाडूंची ओळख या ठिकाणी केली जाते आणि उपस्थित पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आणि जिल्हा तालुक्याचे आमदार सन्मान्य अध्यक्ष डंके, त्याचप्रमाणे संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मी शुक्रवारी मी फक्त गुरुवारी नाही गुरुवारी आमच्या जिल्हा असोसिएशनच्या पंचमंडळ कमिटीमध्ये हो हे सगळ्यांचे आता सर्व परिचित आहे. काय बोला ना पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आळे महाविद्यालयाने आयोजित केले. वर्षानुवर्ष आळे महाविद्यालय पुणे जिल्हा क्रीडा विभागाला मदत करत असतं आणि पुणे जिल्हा विभागाची परंपरा आहे की ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण संचालक त्याचबरोबर त्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि सेवक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व सहकार्यातून ह्या एवढा मोठा इव्हेंट पुणे जिल्ह्यातला, कारण 80 आणि 90 टीम जेव्हा येतात तेव्हा तो ऑर्गनाईज करणं इतर महाविद्यालयांना तसं एवढं सोपं नाही, पण ह्या महाविद्यालयाची परंपरा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने हे महाविद्यालय ऑर्गनाईज करतं. त्याबद्दल आमच्या पुणे जिल्हा विभागाचे सचिव पनेरे सर आणि BOS मेंबर गायकवाड सर यांना विनंती करतो की पुणे जिल्हा विभागाच्या वतीने जे प्रमाणपत्र दिलं जातं की उद्या नॅकसाठी पण त्याचा उपयोग होतो, तर माननीय आमदार साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते प्राचार्य आणि या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांना हे प्रमाणपत्र पहिलं संस्थेचं एक पद आहे ते संस्थेचे अध्यक्ष आणि यांना आपण आपल्या हस्ते त्यानंतर महाविद्यालयाला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपण आणि नेहमीच कबड्डीमध्ये अग्रेसर असणारे आमचे सहकारी मित्र गरड सर इकडे बघा. आमदार साहेब या विषयावर 1 मिनिट बोला ना. है का संघ आपला आकुर्डी कॉलेज मैदान क्रमांक 3 वर डॉक्टर डीवाय PCYT सळेगाव दापाडे वर्सेस AWC कॉलेज लातूर दोन्ही संघांनी मैदानावर यायचे. पंचांनी मैदानावर ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 वर जायचंय, त्याचबरोबर मैदान क्रमांक 2
चला आठवडी कॉलेज पुरुष कॉलेज तर चालू करा पंच मॅच चालू करा अरे बाहेर मैदान क्रमांक तीन वर आणि महाविद्यालयाचे जे सहकारी प्राध्यापक वर्ग आहेत त्यांनी स्कोरिंग साठी जायचे मैदान क्रमांक तीन वर स्कोरिंग करण्यासाठी जो प्राध्यापक वर्ग निलंबिलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे पण चालले आहेत शैक्षणिक वर्ष 2022-23 आणि महाविद्यालयाचा विजयी संघ आज एस एम जोशी कॉलेज सदस्य यांच्याबरोबर यांचा पहिला सामना आहे मैदानावर सामने सुरू झालेले आहे अशोक शिंदे सर माइक संपर्क साधा अशोक शिंदे सर जातेगाव कॉलेज लवकर या इकडे टेबल वर मैदान क्रमांक दोन वर होणारा पुढील सामना एस एम टी के एम सी ओ पी कोंढवा वर्सेस डी टी ए कॉलेज दौंड दोन्ही संघातला प्रथम दुकान त्यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा पुढील सामना सिद्धांत सी ओ पी सिरुप्री वर्सेस अमृतेश्वर कॉलेज विज्ञान दोन्ही संघाचा प्रथम दुकान
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.